नमस्कार मंडळी. नुकतीच दिवाळी संपलेली आहे आणि आपण काही हेल्दी तर काही अनहेल्दी असा फराळसुद्धा खाल्लेला आहे. तर आता आपण एक हेल्दी भाजी बनवणार आहोत, ती म्हणजे गुडविलाची भाजी. ती कशी बनवायची हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर आपल्याला गुडवेल घ्यायचा आहे, तो कडुनिंबावरचा घ्या किंवा इतर कुठल्याही ठिकाणचा घ्या. तर मी हा लावलेला आहे कडुनिंबावरती, तर त्याचा कोवळा पाला मी घेतलेला आहे. या गुडवेलाचा कोवळा पाला घेऊन त्याची मी भाजी बनवणार आहे. तर ती कशी बनवायची, बनवायला खूप सोपी आहे आणि खायलाही रुचकर आहे, टेस्टी आहे, अजिबात कडू लागत नाही. त्यासाठी फक्त आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहे. अशा प्रकारची कोवळी पानं तोडून घ्यायची आणि त्याची देठ काढून घ्यायची. मागून पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून काढायची. मी काही दिवसापूर्वी याच पानाची चटणीसुद्धा बनवलेली आहे, तीसुद्धा खूप टेस्टी लागते, अजिबात कळू लागत नाही, कुणाला ओळखता येणार नाही की ही चटणी कशाची आहे. तर आता आपण भाजी बनवत आहोत, तर आपण चटणी बनवू शकता किंवा अशा प्रकारची भाजी बनवून खाऊ शकता आणि ही खूप हेल्दी आहे. तर आपण आपल्याकडे जर गुडवेल असेल किंवा कुठे गुडवेल मिळाला तर नक्की आणावा, त्याची भाजी बनवावी किंवा चटणी बनवावी व खावी. पाणी धुवून झालेले आहे आणि थोडीशी मी सुकून सुद्धा घेतलेली आहे, म्हणून बघा किती मस्त टवटवीत दिसत आहे. तर ते आता बारीक कापून घ्यायचे. गुडवेलाबद्दल कुणाला माहीत नसेल असं एखादं क्वचितच आपल्याला बघायला मिळेल. तर आपण कोरोनाच्या काळापासून गुडवेलाला बरंच ओळखतो, बरंच त्याची माहिती आहे, त्याचा काळा आपण घेतलेला आहे किंवा गुडवेलाच्या गोळ्या घेतलेल्या आहे, असा हा बहुगुणकारी गुडवेल. जर आपल्याकडे गुडवेल कुंडीमध्ये किंवा आपल्या दारी लावलेला असला तर त्याची दररोज तुम्ही 2 कोवळी पाने खा, मग आपल्याला गोळ्या घ्यायची गरज नाही किंवा गुडवेलाचा काळासुद्धा घ्यायची गरज नाही. जर गुडवेल आपल्याकडे असला तर नक्की अशा प्रकारची भाजी बनवायची आणि खायची. कोवळी पानं घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, उकळून घ्यायची आहे. तर आता आपली भाजी कापून झालेली आहे, ती मी आता पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट उकळून घेणार आहे, म्हणजेच वाफवून घेणार आहे. भाजी छान पैकी वाफवून झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि यातील पाणी काढून टाकायचं, म्हणजेच गाळणीमध्ये टाकून ही भाजी गाळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी आपल्याला 1 मोठा कांदा, 4-5 हिरवी मिरची, 5-6 लसूण पाकळ्या, छोटी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, हळद, चवीनुसार मीठ आणि जिरे मोहरी, किंवा जिरे घेतले तरी हरकत नाही. तर आता मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकायची, लसूण टाकायचं आहे, मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा आणि मस्तपैकी 2 ते 3 मिनिट तेलामध्ये हे साहित्य मस्त फ्राय करायचं आहे. कांदा आणि मिरची मस्त तेलामध्ये फ्राय झालेली आहे. कांदा आपला पारदर्शी झालेला आहे, त्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकलंय. शेंगदाण्याचं कूट टाकून 2 मिनिट आपण हे आणखी परतून घेऊया. शेंगदाणे भाजून त्याचं कूट तयार केलेलं आहे मी, तर फक्त 1 ते 2 मिनिट फ्राय करायचं. त्यामध्ये आता हळद टाकलेली आहे. छान मसाला आपला भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण गुडवेलाची उकडलेली पाने टाकणार आहोत. पाने आपण उकडून घेतलेली आहे, म्हणजेच वाफून घेतलेली आहे, ती मस्त नरम झालेली आहे. तर ही भाजी आता जास्त शिजवायची गरज नाही आणि पाने आपली कोवळी सुद्धा आहेत. व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजी बघून आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण पानं खूप होती पण ती वाफवून कमी झालेली आहे. त्यानुसार आता आपण मीठ टाकणार आहोत आणि आपला मसाला मस्त भाजीला लागला, मीठ मस्त भाजीमध्ये मुरलं, म्हणजे आपली भाजी तयार झाली. कारण भाजी
वाफून घेतली आहे, भाजी कोवळी आहे त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। अशा रीतीने आपली गुळवेलाच्या पानाची भाजी गरमागरम तयार होते। हे आपण भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता। तोंडी लावायला ही भाजी अप्रतिम आहे। अशा प्रकारे आपली गुळवेलाची झटपट अशी भाजी तयार झालेली आहे। मंडळी, आपल्याला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, त्याबद्दल कमेंट करा। हेल्दी खा आणि निरोगी राहा। अशाच प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती बघत राहा। धन्यवाद मंडळी।